शेतकरी आपल्या हक्कासाठी आंदोलन करतात म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रभरातून पाठिंबा देतात। या पार्श्वभूमीवर नागपूर येथे संविधान चौकला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। या प्रसंगी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला। गेल्या मागील 20 दिवसापासून दिल्लीजवळ जे शेतकरी लाखो शेतकरी आपल्या अस्तित्वासाठी आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलन करीत आहेत, परंतु इथलं मनुवादी भांडवलवादी हे केंद्र सरकार त्यांच्या आंदोलनाला क्षमत नाही आहे, त्यांना न्याय देत नाही आहे। म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये या किसान आंदोलनाला या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आणि तमाम भारताचे सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करीत आहेत आणि म्हणूनच त्यांना आंदोलन देण्यासाठी आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या संविधान चौकात उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करीत आहोत। की भाजपा हे भांडवलदाराचं सरकार आहे आणि भांडवलदाराच्या हितासाठी त्यातल्या त्यात फक्त अदानी अंबानीसाठी निर्णय घेणे आणि अदानी अंबानीला पूर्ण देश लुटवून देणे हा त्याचा ध्येयवाद आहे। आणि फक्त हरियाणा पंजाबमध्ये नाही तर राजस्थानमध्ये महाराष्ट्रामध्ये आंध्रामध्ये प्रत्येक ठिकाणी शेतकरी आंदोलन करतो आहे आणि या आंदोलनाची धग ही इतकी मोठी होणार आहे की या इथल्या मोदी सरकारला जावं लागणार आहे। आज तुम्हाला सांगतो की एक स्वप्न आहे अंबानीचं, अंबानीने ते बोलून दाखवलं होतं की या संपूर्ण देशाची मालकी माझी राहील आणि संपूर्ण देश हा माझा नौकर राहील आणि त्या दिशेने पडलेलं पाऊल आहे। कारण की 70% लोक हे शेतीवर अवलंबून आहे आणि ते 70% लोक जर शेतीवरचे ती शेतीची मालकी ज्यांची आज आहे त्या शेतकऱ्यांची ती मालकी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जर अंबानी अदानीकडे गेले तर 70% शेतकरी हे त्याचे नौकर होतील आणि ते नौकर झाल्यावर या देशामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती येईल की मुठ्ठीभर नौकर आणि संपूर्ण देश हा बंधवा मजदूर अशा पद्धतीची यंत्रणा इथं आणायची आहे त्यांना। आणि म्हणून जे MSP आहे, मिनिमम सपोर्टिव्ह प्राईस, ते देखील द्यायचं नाही। इथल्या ज्या बाजार समित्या आहेत त्या उद्ध्वस्त करायच्या आहेत। इथे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू करून इथं लक्षात घ्या तुमच्या TV माध्यमातून जो किसान आहे तो मताधिकार आहे की नाही त्या किसानाला, तो मत देतो की नाही, त्याची राजकीय विचारसरणी आहे की नाही, आणि त्या राजकीय विचारसरणीतून त्याला प्रभावित करून तुम्ही मतं घेता आणि तिथे बहुसंख्येनं बसून त्याच्याच विरोधामध्ये तुम्ही असे कायदे आणता, कायदे काळे आणता आणि जेव्हा तो आंदोलन करायला येतो त्याला तुम्ही राजनीती म्हणता, एवढा बेशरमपणा। आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, त्यांना देशद्रोही म्हणता तुम्ही। देश म्हणजे काय असते? या देशातल्या नद्या, पहाड, रस्ते हे म्हणजे देश असते काय? देश म्हणजे त्या देशातील जनता, त्या जनतेच्या हिताच्या विरुद्ध जे सरकार जाते ते देशद्रोही सरकार आहे। मी तुम्हाला सांगतो मोदी सरकार हे देशद्रोही सरकार आहे। या 70% जनतेला देशद्रोही म्हणणारे लोक हे स्वतः देशद्रोही आहेत आणि राजकारण ते करतायत कोणासाठी? अंबानी आणि अदानीसाठी। आणि बदनाम कोणाला करतायत? शेतकऱ्यांना बदनाम करतायत। ही चाल आहे त्यांची शेतकऱ्यांना बदनाम करण्याची। शेतकरी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढतो आहे, स्वतःच्या भविष्याची लढाई लढतो आहे, स्वतःच्या मुलाबाळांच्या भविष्याची लढाई लढतो आहे। त्याला देशद्रोही म्हणणं याच्यासारखा नालायकपणा हे सरकार जर करत असेल ते सरकार स्वतः देशद्रोही आहे। आमचं वंचित बहुजन आघाडी मोदी सरकारला देशद्रोही सरकार करार देते आहे।